मार्चचा शेवटचा आठवडा सुरू आहे. चोपडा तालुक्यासह परिसरात आतापासून 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजल्यानंतर नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर निघावं. घराबाहेर जाताना कॉटनचा रुमाल, टोपी आणि पुरेसं पाणी पिऊनच कामानिमित्त बाहेर निघावं असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. चोपडा शहरात 12 नंतर रस्त्यावर चौकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय, तर नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी डोक्यावर रुमाल बांधून उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत. ज्या नागरिकांना उष्माघाताचे लक्षण आढळून आले त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय किंवा जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावा. उपजिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आले असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितले. साधारणतः मार्च शेवट आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपलं टेम्परेचर तापमान 40 चालला गेलेलं आहे, त्याचा फार असा परिणाम होणार आहे उष्माघाताच्या किंवा उष्णता संबंधित आजारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्या अनुषंगाने चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्षाची स्थापना केलेली आहे. तसेच आमची चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम या उष्माघाताच्या कक्षांची काळजी घेण्यासाठी सुसज्ज. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.